हवेचा दाब, पाठ क्रमांक 4. ज्या वस्तूला वजन असते तिचा खालील वस्तूवर दाब पडतो. त्याचप्रमाणे वातावरणातील हवेचा दाब भूपृष्ठावर पडतो. पृथ्वीवरील या हवेच्या दाबामुळे वातावरणात वादळ, पर्जन्य यासारख्या अनेक घडामोडी होतात. त्याची काही प्रमुख कारणे आहेत. हवेचा दाब पृथ्वीपृष्ठावर सर्वत्र सारखा नसतो. हवेचा दाब वेळोवेळी बदलत असतो. पृथ्वीवर असणाऱ्या प्रदेशाची उंची, त्या ठिकाणी असणारे हवेचे तापमान आणि बाष्पाचे प्रमाण हे घटकही हवेच्या दाबावर परिणाम करतात. प्रदेशाची उंची व हवेचा दाब, हवेमध्ये असणारे धुलीकण, बाष्प, पाण्याची वाफ, जड वायू इत्यादी घटकांचे प्रमाण भूपृष्ठालगत जमिनीलगत जास्त असते. म्हणजे हवेमध्ये असणारे धुळीकण, हवेमध्ये असणारी पाण्याची वाफ आणि जडवायू यांचे प्रमाण जमिनीलगत जास्त असते. जसजशी उंची वाढत जाते तसतसे हे प्रमाण कमी कमी होत जाते. म्हणून भूपृष्ठापासून जसे उंच जावे तशी हवा विरळ होत जाते. परिणामी हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो. तापमान व हवेचा दाब यांचा जवळचा संबंध आहे. जेथे तापमान जास्त तेथे हवेचा दाब कमी. कारण जास्त तापमानामुळे हवा गरम होते, प्रसरण पावते आणि हलकी होते. जमिनीलगतची अशी हवा आकाशाकडे वर जाते आणि त्यामुळे त्या प्रदेशामध्ये हवेचा दाब कमी होतो. तापमानाचे पट्टे आणि हवेचे दाब पट्टे यांचा परस्पराशी संबंध असतो. परंतु तापमानाच्या पट्ट्यांचा अक्षवृत्तीय विस्तार हा जास्त असतो तर हवेच्या दाबाचे पट्टे कमी रुंदीचे असतात. शीतकटिबंध, समशीतोष्ण कटिबंध, उष्ण कटिबंध हे कटिबंध आहेत. 0° ते 23°30' दक्षिण किंवा 23°30' उत्तर हा उष्ण कटिबंध. त्यानंतर 23°30' ते 66°30' दक्षिण आणि उत्तर हे समशीतोष्ण कटिबंध. आणि त्यानंतर 66°30' ते 90° दक्षिण, 66°30' ते 90° उत्तर शीतकटिबंध आहे. का विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा. संपूर्ण पृथ्वीचा विचार करता फक्त कर्कवृत्त व मकरवृत्त या दरम्यान सूर्याची किरणे लंबरूप पडतात. त्यामुळे या भागात जास्त तापमान असते. या प्रदेशातील हवा तापते, प्रसरण पावते व हलकी होऊन आकाशाकडे जाते. ही क्रिया सतत घडत असल्याने या प्रदेशाच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच 0° ते 5° उत्तर व दक्षिण या दोन्ही अक्षवृत्ताच्या दरम्यान हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे. विषुववृत्तीय प्रदेशाकडून हवे आकाशाकडे गेलेली उष्ण व हलकी हवा अधिक उंचीवर गेल्यानंतर ध्रुवीय प्रदेशाकडे उत्तर व दक्षिण दिशेस वाहू लागते. उंचावरील कमी तापमानामुळे ती थंड होऊन जड होते. जड झालेली हवा उत्तर व दक्षिण गोलार्धात 25° ते 35° अक्षवृत्तादरम्यान जमिनीच्या दिशेने खाली येते. परिणामी उत्तर गोलार्धात व दक्षिण गोलार्धात 25° ते 35° अक्षवृत्ताच्या दरम्यान हवेच्या जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात. ही हवा कोरडी असते, त्यामुळे या प्रदेशात पाऊस पडत नाही. परिणामी बहुतेक पृथ्वीवर या ठिकाणी उष्ण वाळवंटे या प्रदेशात आढळतात. उपध्रुवीय कमी दाबाचे पट्टे. पृथ्वीचा ध्रुवाकडे जाणारा भाग तौलनिकदृष्ट्या वक्राकार आहे, त्यामुळे ध्रुवाकडील प्रदेशाचे क्षेत्र कमी होत जाते. या आकारामुळे वाऱ्यांना बाहेर पडण्यास
जास्त वाव मिळतो. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हवेच्या कमी घर्षणामुळे तसेच परिवलनाच्या गतीमुळे या भागातील हवा बाहेर फेकली जाऊन तेथे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. हा परिणाम 55° तेच 65° उत्तर व दक्षिण या दोन्ही अक्षवृत्ताच्या दरम्यान दिसून येतो. ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे. दोन्ही ध्रुवीय प्रदेशात वर्षभर तापमान 0° सेल्सिअसपेक्षाही कमी असते, त्यामुळे तेथील हवा थंड असते. परिणामी ध्रुवीय प्रदेशात पृथ्वी पृष्ठभागाजवळ हवेच्या जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात, त्यांना ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे असे म्हणतात. ही स्थिती 80° ते 90° उत्तर व 80° ते 90° दक्षिण या अक्षवृत्तादरम्यान दिसून येते. सूर्याच्या उत्तरायण व दक्षिणायन या क्रियेमुळे पृथ्वीवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाचा कालावधी आणि तीव्रता विषुववृत्तापासून उत्तर व दक्षिण गोलार्धादरम्यान बदलत जाते. त्यामुळे तापमान पट्टे व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या दाब पट्ट्यांच्या स्थानात बदल होतो. हा बदल सर्वसाधारणपणे उत्तरायणात 5° ते 7° उत्तरेकडे किंवा दक्षिणायनात 5° ते 7° दक्षिणेकडे असा असतो. यालाच हवादाब पट्ट्याचे आंदोलन म्हणून ओळखले जाते. तापमान पट्टे व हवादाब पट्टे यामध्ये महत्त्वाचा फरक म्हणजे तापमान पट्टे सलग असून ते विषुववृत्ताकडून दोन्ही ध्रुवाकडे जास्त तापमान ते कमी तापमान असे पसरले असतात. हवादाब पट्टे सलग नसून कमी व जास्त हवादाबा क्षेत्रे विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवाकडे जाताना वेगवेगळ्या भागात आढळतात. हवेच्या दाबाचे खालील परिणाम होतात. वाऱ्यांची निर्मिती होते, वादळे निर्माण होतात, आरोह पर्जन्याची निर्मिती होते. हवेच्या दाबाचा श्वसन क्रियेवरही परिणाम होतो. समदाब रेषा. समान हवेचा दाब असलेली ठिकाणे ज्या रेषेने नाकाशावर जोडलेले असतात त्या रेषेला समदाब रेषा असे म्हणतात. जागतिक हवादाब वितरण. वार्षिक सरासरी हवादाब मूल्य मिली बारमध्ये. हवेचा दाब हा मिली बार या एककात मोजला जातो. त्यासाठी हवादाब मापक हे उपकरण वापरले जाते. पृथ्वी पृष्ठाजवळ हवेच्या दाबाचे नोंद या उपकरणाद्वारे मोजली जाते. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वीशी निगडीत असलेल्या सर्वच गोष्टी पृथ्वीला जकडून ठेवतात राहतात. यामधून वायुरूपात असलेली हवा देखील सुटत नाही. म्हणजे वायुरूपात जी हवा आहे ती देखील पृथ्वीपासून सुटू शकत नाही. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे वातावरणातील हवा पृथ्वी पृष्ठाकडे ओढली जाते. म्हणून समुद्रसपाटीजवळ हवेचा दाब जास्त असतो. वातावरणातील हा हवेचा दाब सर्वत्रच असल्यामुळे आपल्यावरही हा हवेचा दाब कार्य करतो हे लक्षात ठेवा. असे म्हटले जाते की सर्वसाधारणपणे प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर असलेल्या हवेच्या स्तंभाचे वजन 1000 किलोग्रॅम असते.